त्यानंतरची बातमी आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात निमंत्रण धुडकावून रामभक्तांचा अपमान केलाय। बावनकुळे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केलेली आहे। निमंत्रण धुडकावून रामभक्तांचा अपमान केला गेला आहे असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे। अयोध्येच्या रामप्रतिष्ठापनेचं निमंत्रण धुडकावून काँग्रेसने राम भक्तांचा अपमान केलेला आहे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। तर या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय ट्विट केलंय पाहूयात। काँग्रेसची प्रभू रामाविरोधातली मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आलेली आहे। सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसने रामाच्या जन्माचे दाखले मागितले होते, मंदिराचा सातबारा मागत होते। भव्य राम मंदिर उभारणी होत असताना काँग्रेसला पोटदुखी होते। काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो राम भक्तांचा अवमान केलाय। त्यामुळे जो न हित के राम का वह न किसी के काम का, हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं। जय श्रीराम। चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे ट्विट केलंय।